विवाह सोहळा हा थाटामाटात आणि हटके स्टाईलने व्हावा यासाठी अनेक जण काही ना काही शक्कल लढवताना आपण पाहतो. त्यात प्रमुख आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे वधूवराच्या लग्न मंडपातील एंट्रीचा. सध्या अशाच एका विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील निळुंज गावातील आकाश बणकर आणि मेघा चौरे यांच्या विवाहाची आणि त्याचं कारणही तसंच आहे. सजवलेली कार किंवा इतर कोणत्याही वाहनातून न जाता सजवलेल्या बैलगाडीतून कासरा हातात घेऊन बैलगाडीचे सारथ्य करत वधूला घेऊन शेतकरीवर लग्नस्थळी पोहोचल्यानं या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बदलत्या काळात लुप्त झालेल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आकाश आणि मेघा बैलगाडीतून लग्न मंडपात पोहोचले. बणकर आणि चौरे दोन्ही शेतकरी कुटुंब असून या निमित्ताने त्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून जात शेतकऱ्याच्या जीवनात असलेलं बैलाचं महत्व पटवून दिलंय. त्यांची बैलगाडीतून लग्न मंडपात झालेली भन्नाट एंट्री सर्वत्र चर्चेचा विषय ठरलीय. सध्या ग्रामीण भागात बैलगाडीचा वाढता ट्रेंड पाहायला मिळतोय, तर लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाड्यांची बैलगाडीला पसंती पाहायला मिळते.